डॉक्टरांच्या नव्या 15 पुस्तिकांचा वाचकांना परिचय करून देत आहोत. डॉक्टरांना आम्हीच खरे ब्राह्मण्य विरोधक असं का म्हणावं असं वाटलं असेल याबद्दल विश्लेषण त्यांच्याच शब्दात या पुस्तिकेत तुम्हाला वाचायला मिळेल. डॉक्टर दाभोलकर आणि डॉक्टर लागू त्यांची जडणघडण, त्यांच्या पूर्वायुष्यातील महत्त्वाचे काही प्रसंग, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यामागील त्यांची प्रेरणा, दाभोलकर कुटुंबियांचं वैशिष्ट्य इत्यादी अनेक विषयावरती निखिल वागळेने त्यांची मुलाखत घेतली होती प्रश्नोत्तर स्वरूपात. तर तो एक दस्तावेज म्हणजे ज्याला आपण इतिहासामध्ये आपण बखरसारखं म्हणतो ना तशा प्रकारे, तर तसा तो दस्तावेज आहे. त्यानंतर कर्मकांडांचं मायाजाल या पुस्तिकेमध्ये जातपात, दैवतोपासना, बळी देण्याची पद्धत, मंत्रतंत्र, शकून, ताईत या साऱ्या गोष्टींचा आणि त्याचबरोबर होणाऱ्या कर्मकांडांचा, हे मायाजाल नेमकं काय आहे, याचा उगम काय, यामागील कार्यकारण भाव कोणता इत्यादी गोष्टींचा उहापोह डॉक्टरांनी केला आहे. माझा न संपणारा प्रवास हे त्यांचं आत्मचरित्र आहे. एकदम छोटं असतो सत्यशोधक विवाह या पुस्तिकेत डॉक्टरांनी अशा प्रकारच्या विवाहाची का गरज आहे याची मुद्देसूद मांडणी केली आहे. त्यांची मुलाखत त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला शंकर अभ्यंकर म्हणून एक विद्वान होते, त्यांच्याशी त्यांचा जो वाद प्रतिवाद झाला होता त्या वृत्तांताचं ते संकलन आहे. श्रद्धा अंधश्रद्धा वाद प्रतिवाद या पुस्तिकेमध्ये आहे. प्राध्यापक प रा आरडे यांनी संपादित केलं आहे. यांनी घेतलेली एक दीर्घ मुलाखत आहे विवेक साथी डॉक्टर दाभोलकर, ती यात आहे. डॉक्टर दाभोलकरांच्या मते देवी अंगात येणे वा भूताने झपाटणे हे दोन्ही सारखेच असून त्यांचे मूळ डोंगीपणा शोधता येते. भूताने झपाटणे या पुस्तिकेत डॉक्टरांनी भूत या संकल्पनेचा छानपैकी आढावा घेतला आहे. बुवाबाजीचे घातक जाळे या पुस्तिकेत बुवाबाजी विरुद्धची लढाई दाखवली आहे. डॉक्टरांच्या खेळाचे मानसशास्त्र या पुस्तकाला शरद पवार यांनी प्रस्तावना लिहिली होती आणि गौरवोद्गार काढले होते. नवसाच्या पशुहत्येचा गळफास या पुस्तिकेत कर्मकांड म्हणजे गरीबाला गरीब ठेवण्याचं कारस्थान कसे ते सांगितले आहे. लढा शनी शिंगणापूरचा या पुस्तिकेतील दैवी प्रकोपाबद्दल प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या शनी शिंगणापूरच्या लढ्याचं वर्णन अत्यंत वाचनीय आहे. डॉक्टरांनी वास्तुशास्त्राच्या संबंधातील सर्व पैलूंचा अभ्यास केला होता. त्याचा प्रत्यय भ्रामक वास्तुशास्त्र ही पुस्तिका वाचताना लक्षात येते. तर ही जी 15 पुस्तकं आहेत त्यांचे स्वतःचे विचार आहेत. तर आम्ही दाभोलकरांचे विचार प्रत्येक घरी पोचले पाहिजेत ही संकल्पना. आता कसं असतं की समजा जर मोठा लेख वगैरे लिहिला किंवा हे केलं तर मुलांना आजकालच्या तरुणांना त्यात इंटरेस्ट नसतो, त्यांना रील्समध्ये इंटरेस्ट. मग रील्ससारखं ते छोटे छोटे पुस्तिका की ज्याच्यामध्ये त्यांचे विचार बरोबर त्या तरुणांपर्यंत पोहोचू शकतील अशा प्रकारे 15 पुस्तकं आम्ही सादर केली होती.